देशाच्या रक्षणासाठी आपलं बलिदान देणारे या जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद मेजर कौस्तुभराव राणे यांच्या अस्थिकलशाचं सिंधुदुर्गवासियांनी जड अंतकरणाने दर्शन घेतलं. मेजर कौस्तुभ यांच्या स्मृतींना अभिवादन करताना सर्वांचाच ऊर अभिमानानं भरून आला. काश्मीर इथं 7 ऑगस्टला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाचे 4 जवान शहीद झाले. त्यात वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभराव राणे यांना वीरमरण आलं. मुंबईत अंत्यसंस्कार झाले. यानंतर त्यांच्या अस्थी नातेवाईकांनी जिल्हावासियांच्या दर्शनासाठी सोमवारी वैभववाडीत आणल्या. मंगळवारी सकाळी शहीद मेजर कौस्तुभराव राणे यांचा अस्थिकलश कणकवलीत दाखल झाला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात मेजर कौस्तुभ यांच्या अस्थिकलशाचं बाळू मेस्त्री व सहकाऱ्यांनी स्वागत केलं. पटवर्धन चौकात पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साठम आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण केली. पटवर्धन चौकातून बाजारपेठ मार्गे कणकवली कॉलेजच्या पटांगणावर अस्थिकलश आणण्यात आला. कणकवली कॉलेजच्या पटांगणावर जिल्हा पोलिसांच्या वतीनं शासकीय मानवंदना देण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्यासह कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी शहीद मेजर राव राणे यांच्या अस्थिकलशाला पुष्पहार अर्पण केला. कणकवली कॉलेजच्या HPCL सभागृहात कणकवलीवासियांनी शहीद मेजर कौस्तुभराव राणे यांच्या अस्थिकलशाचं अंतिम दर्शन घेतलं. सिंधुदुर्ग नगरीत अस्थिकलश दाखल झाल्यावर नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. नंतर पुढे कुडाळमध्ये संत राहुल महाराज चौकात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे तसंच सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि शहरवासियांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत राहुल महाराज कॉलेज NCC कॅडेटनी सलामी दिली. अमर रहे अमर रहे, मेजर कौस्तुभराव राणे अमर रहे अशा घोषणा देत मेजर राव राणेंच्या शौर्याला कुडाळवासियांनी सलाम केला. त्यानंतर अस्थिकलश सावंतवाडीच्या दिशेनं रवाना झाला. अस्थिकलशाचं सावंतवाडीत भावपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी स्वातंत्र्यसैनिक, राजकीय व्यक्ती, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि शहरवासियांनी अस्थिकलशाचं दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आंबोली सैनिक स्कूलच्या NCC कॅडेटनी संचलन करत मानवंदना दिली. त्यानंतर अस्थिकलश वेंगुर्ले इथं रवाना झाला. अस्थिकलशाचं आगमन वेंगुर्ले इथल्या बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात झालं. त्यानंतर बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास देऊलकर यांनी या कलशाचं पूजन केलं. या ठिकाणी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी मेजर कमलकांत सांडे, माजी सैनिक नाना परब, साप्ताहिक किरातच्या संपादिका सीमा मराठे, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन परुळकर, डॉक्टर पूजा करपे, मुख्याधिकारी वैभव साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांनी शब्दसुमनांनी मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तालुक्यातील माजी सैनिक, राजकीय पदाधिकारी, अधिकारी, संस्था प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वेंगुर्ले तालुकावासियांनी कौस्तुभ राणे यांना मानवंदना दिली. यानंतर रक्षाकलश मालवणकडे रवाना झाला. अस्थिकलश मालवण इथल्या सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या NCC विद्यार्थ्यांनी सलामी देत शहीद राणे यांना मानवंदना दिली. यानंतर उपस्थित असलेल्या मालवणातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अस्थिकलशावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच उपस्थित नागरिकांनी व शालेय मुलांनी अस्थिकलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. कुणकेश्वर इथं विसर्जनासाठी सायंकाळी 6 वाजता देवगड व मालवण असे 2 अस्थिकलश दाखल झाले. कुणकेश्वर मंदिरासमोर मेजर राव राणे यांचे 2 अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले. माजी आमदार अजित गोपटे, भाजप नेते अतुल राव राणे, नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नंदकुमार घाटे, जिल्हा परिषद सदस्य सौ सावी लोके, माजी नगराध्यक्ष सौ प्रियांका साळसकर, संतोष किंजवडेकर यांच्यासह नागरिकांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. मेजर कौस्तुभराव राणे हे आमचे वैभवी, जे आमच्या कुटुंबातील तरुण, 29 वर्षाचा तरुण, एक ध्येय या तरुणांसमोर ठेवलेलं आहे. त्यांनी अभियांत्रिकीमधून पदवीधर शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पगारावर मोठ्या हुद्द्यावर राहू शकले असते, पण त्यांनी एक देशप्रेमाची भावना
त्याच्या लहानपणापासून त्याच्या रक्तात होती. त्याला NDAची एक्झाम दिली, आर्मीमध्ये भरती होऊन 6 वर्षात मेजरपर्यंत पोचले. जानेवारीमध्ये त्याला त्यांना सेना पदकाने भूषवण्यात आलं. काश्मीरामध्ये आत्ता दहशतवाद्यांचा हल्ला चालू असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांच्या पाठपुरावा करत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये 12 किलोमीटर आतमध्ये जाऊन त्यांचा पाठलाग करून त्यातले 2 दहशतवादींना कंठस्नान घातलं. येताना अभिमन्यूप्रमाणे त्यांची अवस्था झाली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हँडग्रेनेडच्या हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आलं. आजच्या तरुणांसाठी मेजर कौस्तुभ राणे रावराणे ही एक ज्वलंत उदाहरण आहे. आज तुम्हाला डिग्री घेतल्यानंतर सुद्धा देशप्रेम असेल, तुमच्यामधलं देशप्रेम तुम्हाला जागृत ठेवायचं असेल, तर तुम्हाला आर्मीमध्ये जाऊ शकता, आर्मीमध्ये जाता येतं. त्यांनी त्यांच्या वीरमातेकडनं, त्यांची वीरमाता ह्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांच्याकडनं त्यांना जे बालपणापासून जे कडू होतं, त्यांना बालकडू होतं की देशरक्षण आणि देशाचा स्वाभिमान यासाठी त्यांनी आपले बलिदान दिलं. आपण या सर्वांनी त्याची जाण ठेवून ह्या दहशतवाद्याचा बिमोड करायचा असेल तर आपल्याला सुद्धा सर्वांना भ्रष्टाचाराचं मूळ उखडून काढावं लागेल. कारण या दहशतवाद्यासारख्या या वाम मार्गाच्या ज्या संघटना आहेत यांना जो पैसा येतो हा भ्रष्टाचारातून उभा होतो. त्यामुळे भ्रष्टाचाराचं मूळ हे आपण सर्वांनी उखडून काढलं पाहिजे. हीच खरी मानवंदना मेजर कौस्तुभराव राणेंसाठी ठरेल. 6:30 च्या सुमारास कुणकेश्वर शिवतीर्थावर अस्थिकलशाचं विसर्जन करण्यात आलं.